मित्रांनो नमस्कार. येत्या शनिवारी म्हणजेच 17 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी पश्चिम आकाशात मंगळ आणि चंद्र यांची पिधान युती होणार आहे. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आपणा सर्वांना पाहायला मिळणार आहे. पिधान युती म्हणजे काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पिधान अर्थात ऑकल्टेशन समजून घेताना आपण ग्रहण म्हणजे काय ते समजून घेऊ. जेव्हा सूर्य चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते, म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्यालाच होते. पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी म्हणजेच पौर्णिमा ही तिथी असते. चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच दिसते. आता पिधान म्हणजे काय हे समजून घेऊ. आत्ताच आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण याविषयी माहिती घेतली. पिधान युती ही देखील एक ग्रहणच आहे. आपल्या पृथ्वीचा चंद्र ज्यावेळी आकाशातील एखाद्या तेजस्वी ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा किंवा ग्रह चंद्राच्या मागे काही काळासाठी लुप्त किंवा दिसेनासा होतो. यालाच पिधान युती असे म्हणतात. तसे बघितले तर चंद्र रोज कोणत्या ना कोणत्या ताऱ्यासमोरून जात असतो, पण क्वचित प्रसंगीच तो एखाद्या ग्रहासमोरून जातो आणि आपल्याला निसर्गाचा एक अद्भुत आणि प्रेक्षणीय चमत्कार पाहायला मिळतो. पूर्ण पिधान युती व स्पर्शीय पिधान युती असे पिधान युतीचे दोन प्रकार आहेत. पूर्ण पिधान युतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे पूर्णपणे झाकला जातो आणि ग्रहण सुटते तसे चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर येताना दिसतो. हा काळ जवळजवळ एक तासाचा असतो. स्पर्शीय पिधान युतीच्या वेळी ग्रह किंवा तारा चंद्राच्या उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाला अलगद स्पर्श करतो. फक्त स्पर्श करत असल्याने हा काळ खूप छोटा असतो. शनिवारी सायंकाळी पश्चिम आकाशात आपल्या पृथ्वीचा चंद्र आणि सूर्यमालेतील मंगळ ग्रहाची पिधान युती पाहायला मिळणार आहे. ही एक अद्भुत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटना असणार आहे. ही पिधान युती अनेकदा होते पण आपल्या भागातून दिसण्याची ही एक दुर्मिळ संधी असणार आहे. ही पिधान युती महाराष्ट्रासह संपूर्ण भारत, नेपाळ, तिबेट, बांगलादेश या भागातून पाहायला मिळणार आहे. यावेळेस मंगळ ग्रहाची तेजस्विता ही 1.5 इतकी असणार आहे. पिधान मध्ये चंद्र सूर्याऐवजी दुसऱ्या एखाद्या खगोलीय वस्तूला स्वतःच्या मागे झाकतो, यालाच पिधान असे म्हणतात. उद्या सायंकाळी 5:30 वाजता चंद्र मंगळ ग्रहाला झाकायला सुरुवात करील, परंतु त्यावेळी आपल्याकडे बराच उजेड असल्याने ही घटना उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळणार नाही. मात्र सायंकाळी 7:19 दरम्यान चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालील भागातून तांबडा मंगळ ग्रह बाहेर पडताना दिसू लागेल तेव्हा हा प्रसंग विलोभनीय असणार आहे. यावेळेस अंधार असल्यामुळे हा प्रसंग नुसता डोळ्यांनी देखील पाहता येईल. पिधान युतीची ही घटना आशिया खंडातील काही भागातूनच दिसणार आहे. खगोलप्रेमींनी तसेच विद्यार्थ्यांनी या खगोलीय घटनेचे निरीक्षण करावे. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून सायंकाळी पश्चिम निरभ्र आकाशामध्ये ही घटना नुसत्या डोळ्यांनी पाहावी. धन्यवाद.